अमरावती शहरात 3 मे रोजी हिट अँड रनचं एक प्रकरण घडलं होतं. त्यात एक पाहिली तुम्ही, एक पांढऱ्या रंगाची फोर व्हीलर गाडी एका दुचाकीले धडक देते. त्याच्यानंतर ते खाली उतरले आणि त्यानं पाहिलं आणि ते ताबडतोब गाडीत बसले. आता 3 तारखेपासून अखेर काल म्हणजे 30 मे रोजी हे वाहन पकडलं गेलं. तर हे गाडी जी होती, हे गाडी येवदा या ठिकाणची गाडी होती. पोलिसांना लय मेहनत घेतली राजू, इतकं सांगतो, जबरदस्त मेहनत घेऊन ते गाडी अखेर पोलिसानं ताब्यात घेतली असून याच्यासह दोघंलेही 2 व्यक्तीले आणखीन ताब्यात घेतला आहे. प्राथमिक माहितीनुसार क्राईम ब्रँच अमरावती येईनं नांदरुण गावातून चालक प्रशांत वागळे याच्यासह गाडी ताब्यात घेतली आहे. 3 एकूण आरोपी आहेत आणि एका गुप्त आणि तांत्रिक माहिती, पोलिसांनी जर पकडायचं म्हटलं तर काही पकडतात, तर त्यानं हे गाडी ताब्यात घेतली. आता तो माणूस किती वेळ त्या ठिकाणी पळत होता, बापा बापा बापा. मग आजूबाजूचे लोक आले, तेल ते दिसलं, काही जण थांबतही नाहीत ना बा, मग ते आले आणि त्या व्यक्तीले दवाखान्यात घेऊन गेले. पण इतक्या दिवसानंतर ते गाडी पकडली गेली हेच महत्त्वाची गोष्ट आहे. तर पोलीस आयुक्त कार्यालय अमरावती याच्या माध्यमातून सदर गाडीची माहिती सांगण्यासाठी 20,000 रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं. पण ते माहितीच भेटत नव्हती. पण शेवटी काय पोलिसानं काय सूत्र हलवले काय माहीत, कारण ही जी गाडी होती ना पांढऱ्या रंगाची, हे टाटाची बोल्ट गाडी होती आणि कंडक्टरच्या बाजूनं त्या गाडीचं नुकसान झालं होतं असं प्रथमदर्शनी दिसत होतं. तर मग पूर्ण अमरावती जिल्ह्यात शोध घेतल्यावर तेले असं माहीत झालं की 127 गाड्या अमरावतीत टाटा बोल्ट आहेत. मग त्याच्यातली पांढरी गाडी कोणती, तर तो शोध घेतल्यानंतर हिट अँड रन प्रकरणातलं ते वाहन आहे की नाही अखेर सापडलं असून याच्यात एक ड्रायव्हर आणि सोबतचे दोघं जणं येले पोलिसांनं अटक केली आहे. कसं आहे, अपघात झाल्यावर सगळ्यात पहिले लोक काय करतात की आपण पळ काढायचा प्रयत्न करतात, पण त्या ठिकाणी कोणी नव्हते. याची एक सामाजिक जबाबदारी होती म्हटलं की त्यानं त्या माणसाने ताबडतोब जर दवाखान्यात नेलं असतं तर तो जे वाहने आहेत ज्यात ते भीमसेन वाहने नावाची व्यक्ती मृत पावली, हे व्यक्तीवर ट्रीटमेंट झाली असती, तो माणूस वाचला असता. पण आता हिट अँड रनचं हे प्रकरण येले किती भारी जाणार आहे, म्हणून कोणत्याही ठिकाणी जर अपघात चुकून झाला तर सगळ्यात पहिले जो जखमी माणूस आहे ना त्याले तुम्ही हॉस्पिटलाइज न्या, दवाखान्यात न्या, जेणेकरून त्या माणसा जीव वाचला. आता हे हिट अँड रनचं हे प्रकरण किती मोठं आणि प्राथमिक माहितीनुसार मला असं माहीत झालं की ते जे व्यक्ती होती अमरावतीला कोणीतरी एका